लाइक शेयर सब्सक्राइब वार्ग किड्स स्टैम्प चैनल। आंतरराष्ट्रीय योग दिवस 10 ओळी निबंध। आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना भारताचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मांडली होती। या उपक्रमाची स्थापना 2014 मध्ये झाली आणि संयुक्त राष्ट्रांनी डिसेंबर 2014 मध्ये जाहीर केले की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जाईल। हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडला होता। त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रस्तावावर चर्चा करून ठराव आणून दरवर्षी 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला। राजपथ नवी दिल्ली येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले। चंदीगड शहरात दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला। योग ही एक प्राचीन प्रथा आहे जी एखाद्याचे मन निरोगी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग केला जातो। योग हा ध्यान आणि व्यायाम आहे जो लोकांचे जीवन सुधारतो। योगामध्ये एकूण 21 आसने आहेत ज्यामध्ये अर्धचंद्रदर्शन, भुजंग आसन, बाल आसन, गोमुख आसन इत्यादी प्रमुख आहेत। योगामध्ये आसनांना खूप महत्त्व आहे, यामुळे आपली हाडे मजबूत होतात आणि शरीर लवचिक होते। योग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। योग केल्याने आपले शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात। जर आपण आपल्या दिवसाची सुरुवात योगासने केली तर आपण दिवसभरात न थकता आपले काम अगदी सहजतेने पूर्ण करू शकतो। आज जगभरातील लोकांना योगाचे महत्त्व समजले आहे आणि ते त्यांच्या घरी नियमितपणे योगाभ्यास करतात। योगासने करण्यासाठी कोणतेही निश्चित ठिकाण किंवा वेळ नसते, वेळ मिळेल तेव्हा करता येते। जसजशी वर्ष जात आहेत तसतसा आंतरराष्ट्रीय योग दिवस अधिक यशस्वी होत आहे।